नाजरीन सदाई हिंद उर्दू में आपका खैर मकदम है। मैं हूँ इम्तियाजुल्ला खान काशमी। ओस्कोटे जहरिया मस्जिद कंपाउंड के लिए एमटीबी की कोशिश से 6 लाख रुपए मुख्तस। ओस्कोटे ओल्ड मद्रास रोड पर वाकई जहरिया मस्जिद कंपाउंड के लिए वजीर कर्नाटक एमटीबी नागराज की कोशिश से 6 लाख रुपए की लागत से ओस्कोटे सिटी म्यूनसिपल काउंसिल सेविंग 13-14 मनसूबे के तहत ये रकम मंजूर की गई है। इस तामीरी काम में ताखिर होने की वजह से काउंसलर गुलजार अहमद, सामाजिक कारकुन शहरतुल्ला खान, काउंसलर शाजिया कलीम पाशा, जावेद पाशा, सादिक पाशा और अंसद वगैरह ने म्यूनसिपल सदर अरुण कुमार और डी के नागराज काउंसलर के साथ मिलकर वजीर कर्नाटक एमटीबी नागराज से इस मुतालु बातचीत की और जल्द से जल्द इस तामीरी काम को अंजाम देने की गुजारिशात को पेश किया। इस मौके पर एमटीबी नागराज ने इस तामीरी काम को फौरी अंजाम देने म्यूनसिपल सदर अरुण कुमार और काउंसलर्स को अहकाम जारी किए। अरुण कुमार ने मौके पर ही इंजीनियर से काफ़ी देर गए बातचीत की फ़ोन पर और फौरी काम को अंजाम देने पर जोर दिया। काउंसलर गुलजार अहमद ने इसकी जानकारी देते हुए बताया कि ये रकम सेविंग 13-14 के तहत ओस्कोटे सिटी म्यूनसिपल काउंसिल से मंजूर की गई है। इन्होंने मजीद कहा कि तरक्की के लिए एमटीबी नागराज ने अपनी कोशिश से 15 लाख रुपये मंजूर करा रहे हैं। इस पर तमाम शहरियान ओस्कोटे की तरफ से एमटीबी नागराज का शुक्रिया अदा किया जाता है। सदाई हिंद उर्दू, मैं हूँ इम्तियाजुल्ला खान काशमी। अस्सलाम वालेकुम, आज टाउन कोऑपरेटिव बैंक में एक प्रतिभा पुरस्कार का प्रोग्राम था है एमटीबी नागराज अणा, वो प्रोग्राम को इनाग्रेशन करने के लिए आए थे। इसमें हमारे प्रेसिडेंट हरियाणा और हमारे वार्ड नंबर 16 के काउंसलर डी के नागराज अणा और हमारे सीनियर लीडर काउंसलर रामांजना और हमारे नॉमिनी काउंसलर इनायतुल्ला शरीफ बदने कलीम, वार्ड नंबर 19 के काउंसलर शादिया कलीम बदने हमारे शौरतुल्ला खान रबी बदने हमारे पूरा उमापति पूरे हमारे लीडर्स मिलको रहीरा मस्जिद के पास से वो कॉन्ट्रैक्टर 6 लाख का काम डिले करे 3 दिन से। हमारे नागा इनो प्रेसिडेंट साहब अभी इमीडिएट रिक्वेस्ट करको एमटीबी नागराज अणा को इमीडिएट समान सुबह को काम चालू करना का है, नहीं होता कि फिर के दिन इंशाल्लाह काम चालू करो करको उनको एमटीबी नागराज अणा डायरेक्शन दिए। बाद में फिर एक 15 लाख रुपये पूछे थे उनको एक वीक के पहले। अब हमारे प्रेसिडेंट साहब हमारे सीएमसी प्रेसिडेंट को डायरेक्शन देखो ही अभी 15 लाख रुपये रिजर्व करके रखो कब्रस्तान के वास्ते, मुसलमान काम बोलती हूँ कामान दला को जो करके बोल को ही वाट वोच कब्रस्तान को फिर 15 लाख रुपये अब दल को देखो ही। हमें सीएमसी प्रेसिडेंट और हमारे एमटीबी नागराज अणा बाद में डी के नागराज अणा रामान जणा और हमारे नॉमिनी काउंसलर इनायतुल्ला शरीफ कलीम अफसर बाद में हमारे शौरतुल्ला खान हमारे मस्जिद के तरफ से जामे मस्जिद के तरफ से इनको पूरे इनको शुक्रिया अदा करते हुए मैं ಅದು ನೋಡಿ ಸರ್ ಏನ ಹಾಗಾಗಿದ್ರೆ ನಾಳೆನೇ ಶುರು ಮಾಡ್ತೀನಿ. ಹೊಸಕೋಟೆ ಟೌನಿನ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಬಾಂಧವರ ಸ್ಮಶಾನ ಇದೆ, ಆ ಒಂದು ಸ್ಮಶಾನಕ್ಕೆ ಈಗಾಗಲೇ ಹಲವಾರು ಕೆಲಸಗಳನ್ನು ನಮ್ಮ ಎಂ ಟಿ ಪಿ ನಾಗರಾಜ ಅಣ್ಣ ಅವರು ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅದರಂತೆ ಇವಾಗ ಒಂದು 5 ನಿಮಿಷಗಳ ಮುಂಚೆ ನಮ್ಮ ನಾಯಕರಾದಂಥ ಎಂ ಟಿ ಪಿ ನಾಗರಾಜ ಅಣ್ಣ ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಇನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಒಂದು ಕಾಂಪೌಂಡ್ ಗೋಡೆ ಒಂದು 6 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ನಗರಸಭೆ ವತಿಯಿಂದ ಮಸೀದಿ ಜೈರಿಯಾ ಹೊಸಕೋಟೆ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಸ್ಮಶಾನದ ಜೈರಿಯಾ ಮಸೀದಿ ಹಿಂಭಾಗದ ಕಾಂಪೌಂಡ್ ಗೋಡೆ ಕೆಲಸನ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು ಅಂತ ಕೇಳಿಕೊಂಡಾಗ ಈಗ ತಾನೇ ನಮ್ಮ ನಾಯಕರಾದಂಥ ಶ್ರೀ ಎಂ ಟಿ ಬಿ ನಾಗರಾಜ ಅಣ್ಣವರು ಇಲ್ಲಿ ಹೊಸಕೋಟೆ ನಗರಸಭಾ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಅರುಣ್ ಕುಮಾರ್ ಅವರಿಗೆ ಮತ್ತು ವಾರ್ಡ್ ಸದಸ್ಯರಾದಂಥ ಡಿ ಕೆ ನಾಗರಾಜ್ ಅವರಿಗೆ ಹಾಗೂ ಇಲ್ಲಿದ್ದಂತಹ ರಾಮಂಜೀರಪ್ಪನವ್ರಿಗೆ, ಗುಲ್ಜಾರ್ ಅವ್ರಿಗೆ, ಇನಾಯತುಲ್ಲಾ ಅವ್ರಿಗೆ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿರುವಂಥ ಎಲ್ಲ ಮುಖಂಡರುಗಳಿಗೂ ಈ ಕೆಲಸನ ತುರ್ತಾಗಿ ಇಮಿಡಿಯೇಟಾಗಿ ಆ ಕೆಲಸ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿ ಅಂತ ಇವಾಗ ತಾನೇ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಆರ್ಡರ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ದಯವಿಟ್ಟು ಇದನ್ನು ಇವಾಗ ನಮ್ಮ ನಗರಸಭಾ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ವಾರ್ಡ್ ಸದಸ್ಯರು ನಿಂತ್ಕೊಂಡು ಈ ಕೆಲಸ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕಂತ, ಅಧಿಕಾರಿಗಳ ಮೂಲಕ ಈ ಒಂದು ಕೆಲಸನ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕಂತ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಬಾಂಧವರ ಪರವಾಗಿ ನಮ್ಮ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಅರುಣ್ ಕುಮಾರ್ ಹಾಗೂ ನಗರಸಭಾ ಸದಸ್ಯರು ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ನಗರಸಭಾ ಸದಸ್ಯರಿಗೆ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಅವ್ರಿಗೊಂದು ವಿನಂತಿಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಸರ್, ನೀವು ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನು ಹೇಳ್ತೀರಿ ಸರ್? ಈಗಾಗಲೇ ಏನು ನಮ್ಮ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಬಾಂಧವರು ಏನು ಮನವಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಣ್ಣ ಎಂ ಟಿ ಬಿ ನಾಗರಾಜ ಅಣ್ಣ ಅವ್ರ ಹತ್ರ, ಅವರ ಒಂದು ಆದೇಶದಂತೆ ಅಲ್ಲಿ ಜೈರಾ ಮಸೀದಿಗೆ ಕಾಂಪೌಂಡ್ ಗೋಡೆ ನಿರ್ಮಿಸುವಂಥ ಕಾಮಗಾರಿನ ಈಗಾಗಲೇ ಟೆಂಡರ್ ಆಗಿದೆ, ಅದನ್ನು ಕಾಮಗಾರಿ ಶುರು ಮಾಡಿಸ್ಬೇಕಾಗಿತ್ತು, ಆದರೆ ಕಾರಣಾಂತರಗಳಿಂದ ಡಿಲೇ ಆಯಿತು. ಈಗ ಎಂ ಟಿ ಬಿ ನಾಗರಾಜ ಅಣ್ಣವ್ರ ಆದೇಶದಂತೆ ಇವಾಗ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಬಾಂಧವರ ಒಂದು ಮನವಿ ಮೇರೆಗೆ ನಮ್ಮ 16ನೇ ವಾರ್ಡ್ನ
ಸದಸ್ಯರಾದಂಥ ನಾಗರಾಜಣ್ಣ ಅವರು ನಾವು ಎಲ್ಲ ಇವಾಗ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮಾತಾಡಿ ನಮ್ಮ ಇಂಜಿನಿಯರ್ಗೂ ಸಹ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇನ್ನು ಇವತ್ತು ನಾಳೆನೋ ಒಂದು ಟೂ ಡೇಸ್ ಒಳಗಡೆ ನಾವು ಕಾಮಗಾರಿನ ಶುರು ಮಾಡಿಸೋದಕ್ಕೆ ಆದೇಶ ಮಾಡಿ ಅಲ್ಲೇ ನಾವೇ ಸಹ ಬಂದು ಅಲ್ಲಿ ಖುದ್ದು ನಿಂತು ನಮ್ಮ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಬಾಂಧವರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಕಾಮಗಾರಿನ ಶುರು ಮಾಡಿ ಕಾಂಪೌಂಡ್ ಮಾಡಿ ನಿರ್ಮಿಸಿಕೊಡೋದಕ್ಕೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಹಾಗೆ ಇನ್ನು ಈ ಇವರ ಒತ್ತಡ ಮೇರೆಗೆ ನಮ್ಮ ಎಂ ಪಿ ಬಿ ನಾಗರಾಜಣ್ಣವರು ಇನ್ನೂ 15 ಲಕ್ಷಗಳನ್ನು ಅಲ್ಲಿ ಬೇರೆ ಕಾಮಗಾರಿಗಳಿಗೆ ಮೀಸಲಿಕ್ಕಬೇಕು, ಅದನ್ನು ಅವ್ರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಆದೇಶ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದು ಸಹ ಇನ್ನು ಕೆಲವೇ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಆಗುತ್ತೆ ಅಂತೇಳಿ ಎಂ ಪಿ ಬಿ ನಾಗರಾಜಣ್ಣವರ ಒಂದು ಆದೇಶದಂತೆ ಈ ನಮ್ಮ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಬಾಂಧವರಿಗೆ ಒಳ್ಳೆ ಅನುಕೂಲಗಳನ್ನ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋ ಒಂದು ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಅವರೊಂದು